हरिभाऊ राठोड आणि जनांजनच्या हरिभाऊ राठोड जे आहे ते फक्त ओबीसीमध्ये फूट पाडण्यासाठी आज गेली कित्येक वर्ष प्रयत्न करतायत. छगन भुजबळ जे सांगतात ना की मी ओबीसी मध्ये फूट पाडतोय, याचा अर्थ त्यांना सब कॅटेगरायझेशन ऑफ ओबीसी कळत नाहीये. याचा अर्थ असा आहे की सरळ अर्थ आहे की त्यांना जे रोहिणी आयोगाचं जे तत्व आहे ते कळत नाहीये. आरक्षणाचं जे तत्व आहे ते आता सर्वोच्च न्यायालयाने नवीन सूचना केलेली आहे की जिथे शक्य आहे तर तिथे तुम्ही सब कॅटेगरायझेशन करू शकता. प्रत्येक राज्याला ती मुभा दिलेली आहे, त्यामुळे एखाद्या राज्यांनी जर ओबीसी 27% आरक्षणाचं सब कॅटेगरायझेशन केलं याचा अर्थ फूट पाडणे असं होत नाही. खरी फूट तर भुजबळ साहेबांनी पाडलेली आहे की ज्या राष्ट्रवादीमध्ये तुम्ही होता, ज्या राष्ट्रवादीमध्ये मोठं केलं, ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला सगळं काही दिलं त्या शरद पवारला तुम्ही सोडून गेला, ती फूट असते. अभाव कळण्याचा अभ्यास भुजबळांनी करावा असं हरिभाऊ राठोड म्हणाले. अभ्यास केलेला आहे, त्याप्रमाणे अभाव कळण सुद्धा आपण ब्रॅकेट दिलेले आहे. विमुक्त जातींना वेगळं आरक्षण दिलेलं आहे, भटक्या समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे, धनगर समाजाचं त्याच्यामध्ये आहे, वंजारी समाजाचं आहे, ते सगळं आहे. ते पवार साहेबांच्या वेळेला त्याच वेळेला केलेलं आहे. हे त्यांनी अगोदर अभ्यास करावा आणि ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये.